दुसरीकडे परभणी, जळगाव आणि नांदेड जिल्ह्यात पुढच्या 24 तासात उष्णतेचा इशारा देण्यात आला. या जिल्ह्यात नियमित तापमानापेक्षा अधिक तापमान असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 45 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारताशेजारच्या बलुचिस्तान, सिंध प्रांत आणि पाकिस्तानात वाळूच्या भागातलं उष्ण तापमान हवेच्या माध्यमातून भारतात येत आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गरम हवा वाहत असून यामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.